आणि आता मोठ्या बातम्यांवरती टाकूयात एक नजर न्यूज टॉप 9 मधून. जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस. सकाळीच वैद्यकीय पथकाकडनं जरांगेंच्या आरोग्याची तपासणी, जरांगे यांची प्रकृती स्थिर. आरक्षण रद्द झाल्यास मराठा तरुणांना पुन्हा लढा द्यावा लागेल. सरकारनं ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जरांगे पाटलांची मागणी. ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आमचा लढा सुरूच राहणार, जरांगेंचा निर्धार. मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वाऱ्यांचं आद्यादेश काढलेला अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे, त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. सगळ्या स्वाऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल, जरांगे पाटलांचं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस, पण काही लोकांना झटपट निर्णय लागतात, जरांगेंच्या उपोषणावर अजित पवारांकडनं भाष्य. शरद पवारांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, शरद पवार गटाकडनं विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका. निवडणूक आयोगाकडनं चिन्ह वाटप न झाल्याचा मुद्दाही मांडण्यात येणार. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज आदित्य ठाकरेंची तोफ बरसणार, विविध शाखांना भेट देत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाची जय्यत तयारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर, अभिनव उपक्रमासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. आंबेगाव तालुक्यातल्या मंचरमध्ये शरद पवार यांची 21 तारखेला सभा, आमदार रोहित पवारांकडनं सभास्थळाची पाहणी. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस, पंतप्रधान मोदी पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार.